राजे अमरीश राव साहेब, तुम्ही क्षेत्राचं प्रतिनिधित्व, अहेरी विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पहिल्याच क्रम मध्ये विधायक बनले, आमदार बनल्यानंतर तुम्हाला मंत्रिमंडळातही जागा मिळाली, पण पाहिजे तसा अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकास झालेला दिसत नाही. काय नेमकं कारण आहे? आज जेव्हा मी 2014 मध्ये आमदार झालो, मंत्री झालो, 2014 पासून 2019 पर्यंत आपण पालकमंत्री होतो गडचिरोली जिल्ह्याचा, पण आपण इतके कामे केलो की 30 वर्ष जितके कामे नाही झाले, आपण 5 वर्षात 14 ते 19 कामे केलो. आज जे आपण पाहत आहात, जे पण बिल्डिंगा तयार आहे, जितके पण आपले अस्पताल तयार आहे, जितके पण आपले रस्ते तयार आहे आतमधले, ते सगळं आपण केलो होतो. आज नाही म्हटलं तरी रस्ते आतमधले, गाव जोडणारे रस्ते, गावाला जाणारे रस्ते, आतमधले रस्ते, डीपमधले रस्ते, जंगलाचे रस्ते, आपण नाही म्हटलं तरी 1500 कोटीचे रस्तेच केलो आपण. आणि जे 30 वर्षापासून कधी नाही झाले होते, माझे पूर्वी पण मंत्री होते, सगळे होते, पण कधी इतके रस्ते कामे झाले नाही. पण विषय असं झाला की 2019 मध्ये जसं रिझल्ट पाहिजे होता तसं नाही मिळालं, आणि दुसऱ्यांना लोकांनी निवडून दिले. पण 19 ते आज 24 आहे, एक काम नाही झालं त्याच्यामध्ये. आज जे आपण रस्त्यातून आलो हो, ते नॅशनल हायवे आहे, पण आज आपण पूर्ण देशामध्ये असं नॅशनल हायवे कुठेही नसेल, आपल्याला याचा अनुभव झाला असेल. तर आज 5 वर्षापासून हेच हालत आहे. आज तर आपण पत्रकार बंधू आपले सगळे आपण आले, एकदा आले आम्हाला आणि इकडचे पब्लिकला, जनतेला दररोज जावं लागते ते रस्त्याने, आणि 4 वर्षापासून तेच करत आहे लोक, आणि त्यांना काय त्रास होत असेल आपण फक्त विचार करू शकतो. तर आज आपल्या क्षेत्रामध्ये मंत्री आहे पण काम नाही आहे. आमच्या क्षेत्रामध्ये मंत्री आहे पण विकास नाही आहे, जे आपण सध्या स्थिती पाहत आहोत. तर 19 पासून 24 पर्यंत एकही काम नाही झालं आमच्या क्षेत्रामध्ये. जे कामे मी चालू केलो होतो 14 मध्ये ते आजही चालू आहे, आणि माझे कामालाही मंत्री महोदय जाऊन उद्घाटन करत आहे, माझे कामालाही मंत्री महोदय जाऊन भूमिपूजन करत आहे. तर 14 ते 19 मध्ये आपणही रेकॉर्ड काढून पाहिलं तर आपल्याला कळेल की जे 30 वर्षापासून कामे नाही झाले आपण 5 वर्षात केले, पण आज हे 5 वर्षामध्ये आपलं क्षेत्र आणि आमची जनता खड्ड्यात गेली आहे. तर त्याला खड्ड्यातून काढण्यासाठी यावेळी जनता निर्णय घेणार आणि चांगला निर्णय घेणार. अहेरी विधानसभा क्षेत्र आदिवासी बहुल आहे, राखीव सीट आहे, परंतु इथल्या आदिवासी मूळ निवासी लोकांना रोजगाराची मोठी समस्या आहे, रोजगार उपलब्ध नाही, शिक्षित बेरोजगार आहेत. काय सांगाल? आज आमचं क्षेत्रामध्ये उद्योग नाही आहे ते खरी गोष्ट आहे, पण आता पहिल्यांदा इथे जसं आपणही ऐकले असतील की सूर्यगड प्रकल्प चालू झाला आहे आणि कोनसरीचा फॅक्टरी आहे, पण आणि ह्याच्यापेक्षा मोठा रोजगार दुसऱ्या कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण नाही देऊ शकत, आणि त्याला चालू करणारे आपण होतो. तर जेव्हा मी पालकमंत्री होतो आपण ते चालू ठेवलो आणि आज चालू आहे. पण आज आमचा उद्देश हे होता, आपला उद्देश हे होता की इतकं मोठं आपण उद्योग आणत आहो आणि उत्खनन चालू आहे, फॅक्टरी आहे जिथे 10 ते 20 हजार मुलांना आपण नोकरी देऊ शकतो, तर पण आज इथे उलटा होत आहे. आता हे खूप गंभीर विषय आहे. आज बाहेरचे लोक जास्त लागत आहेत तिथे, जे आपला उद्देश कधी नव्हता आहे. आपला उद्देश हे होता की आपले मुले लागले पाहिजे, आपले गोरगरीब आदिवासी मुले लागले पाहिजे, मुली लागले पाहिजे इथे उद्योगाला चालना, त्याच्यासाठीच दिलो आपण. पण आज ते पूर्ण उलटं होत आहे आणि कोणी बोलायला तयार नाही आहे. मंत्री महोदय असो, कोणी असो, लोकप्रतिनिधी, ते कोणी बोलत नाही, आणि त्याच्यामुळे पण लोक त्रासून गेले की आमचं क्षेत्र आहे, आपलं गाव आहे, आपले लोक आहे, पण आपलेच लोकांना फायदा नाही त्याचा. तर माझा विरोध कंपनीला नाही आहे, माझा विरोध आहे की आपले लोकांना रोजगार भेटला पाहिजे, आपलं क्षेत्र विकास केला पाहिजे, तर ते होत नाही आहे, तर त्याचा मला माझा विरोध आहे. राज्याचे मुख्यमंत्री या क्षेत्राच्या सध्या पालकमंत्री ही होते, परंतु इथे पाहिजे तसे इन्व्हेस्टमेंट, पाहिजे तसे रोजगार आलेले नाही आहेत. भविष्यामध्ये पुन्हा तुम्हाला एकदा जनतेने संधी दिली, तुम्ही इथले आमदार बनले, तर तुमच्या संकल्पनेमध्ये रोजगारा संदर्भात काय संकल्पना तुमची आहे? मी आता इतका मोठा रोजगार आलाय पण त्याचा फायदा आपण नाही घेत आहोत, आपले मुले नाही घेत. आज पंजाबचे, ओडिशाचे, बिहारचे, बंगालचे, आंध्र प्रदेशचे, तेलंगणाचे मुले लागले आहेत तिथे, पण आपले मुले कुठे जाणार हे माझा प्रश्न आहे. आणि मंत्री महोदय त्याच्याबद्दल काय बोलत पण नाही, ते रोजगार रोजगार म्हणत आहे, पण आपण जाऊन, आपण पत्रकार आहात, आपण जाऊन माहिती काढा सूर्यगड कंपनीमध्ये, आपण डॉक्युमेंट्स काढा. बाहेरचे लोक जास्त लागले, तर
इथे येऊन जेव्हा जिल्ह्याचा फायदा नाही होत आहे, आपल्या क्षेत्राचा फायदा नाही होत आहे, आपल्या मुलांचा फायदा नाही होत आहे, तर हे कंपनी कशासाठी आहे इथे? तर हे बदलण्याचं काम मी करणार. आता लोकांमध्ये भरोसा उठला आहे मंत्री मोदीकडून, मंत्री काय नाही करू शकणार. पण माझं हे आहे की जे बाहेरचे 3,000 मुले लागले आहे कंपनीमध्ये, त्यांना काढून आपण पहिला आपले लोक मुलांना लावायचं काम करू आपण. ते माझा पहिला उद्देश आहे. आणि दुसरं आहे आपला एरी जिल्हा करायचा आहे. आज इतके वर्ष झाल्यानंतरही आपला एरी जिल्हा झाला नाही. एकमेव जिल्हा असा आहे आमचा एरी, इतका दूर आहे, इतका लांब आहे जिल्ह्यापासून. आमचे गरीब लोक गडचिरोलीपर्यंत जाऊच नाही शकत, ते गडचिरोलीचे यंत्रणा आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकत. हे जे तुम्ही सांगत आहात की आमचा आजही इतका मागास आहे आमचा जिल्हा, म्हणजे आपला क्षेत्र एरी जिल्हा, तर कशामुळे आहे? त्याचं एक मुख्य कारण हे पण आहे की यंत्रणा पोहोचू नाही शकत गावागावापर्यंत. आमचे इतके डीप गाव आहे, जंगलात गाव आहे, आणि अर्धा आमचा जनता तर कधी गडचिरोली नाही पाहिली, मुंबई पुणे सोडा तुम्ही, नागपूर सोडा तुम्ही. तर हे आपण जेव्हा बदलणार तेव्हाच काहीतरी बदल. तर आपल्याला एरी जिल्हा करायचा आहे, आणि यावेळी 100% ने 101% एरी जिल्हा करायचा आपल्याला. आदिवासी समुदायाला पूर्णपणे आरक्षणाचा लाभ अजूनही मिळाला नाहीये, तरी पण आदिवासी कोट्यातून, संविधानाने दिलेल्या हक्काच्या आदिवासी कोट्यातून इतर जमाती आरक्षण मागतायत, काय सांगा? आपण त्याच्या विरोधात आहे, 100% विरोधात आहे. आज जे आदिवासीचे अधिकार आहे, त्यांना जे त्यांचा हक आहे, त्यांना भेटला पाहिजे. दुसऱ्याला आदिवासीमध्ये टाकून ते आमचा 100% विरोध आहे, आणि त्याचा विरोध करणार. आणि जे पण असो, कोणी असा निर्णय घेतला तर आपण त्याच्या विरोधात आपण आंदोलन करू, आणि आमच्या समाजासाठी जे पण होऊ शकते आपण त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पाठीशी आहे, आणि जे पण होऊ शकते आमच्याकडून ते करणार आपण. सरकारी पदभरतीमध्ये सातत्याने आदिवासी कोट्यात बॅकलॉग ठेवल्या जात आहे. आदिवासी समुदायाची निरंतर मागणी आहे विशेष भरती प्रक्रिया राबवून आदिवासी लोकांना रोजगार देण्याची. काय या प्रक्रिये संदर्भात तुमचं मत काय आहे? त्यांचा मागणी बरोबर आहे. आज आपला कोटा राहूनही आपले आदिवासी मुले त्यांना बाहेर बसावा लागत आहे, दुसऱ्यांना ते दुसऱ्यांना बघत आहे. आमच्या जिल्ह्यातही आता शिक्षक भरती झाली, आज त्याच्यामध्ये बाहेरचे जिल्ह्याचे लोक येऊन बसले आहे. आज त्यांची भरती झाली, ते जॉईन पण झाले, पण आमचे मुले हजारो मुले भरले, मुली भरले, पण ते असंच बसले आहे बाहेर. त्यांना माहीत पण नाही की जिल्ह्यामध्ये भरती आहे. तर कुठे ना कुठेतरी शासनाचा काहीतरी कमतरता होत आहे इथे, तर त्याला भरपाई करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि ह्याच्यावर आपण खूप वेळा मुख्यमंत्री साहेबांनाही पत्र दिले, आपले DCM साहेब आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांनाही आपण बोललो. त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतलं पाहिजे की आपल्या आदिवासी समाजाला त्यांचा न्याय, त्यांचा अधिकार, त्यांचा हक त्यांना आपण भेटून दिला पाहिजे. राजे अमरीश राव साहेब, तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये सुरसागर प्रकल्पाकरिता इनिशिएटिव्ह घेतला आणि तो प्रकल्प आणला, त्यातून रोजगार निर्मिती झाली, परंतु हवा तसा रोजगार मिळाला नाही असे काही विरोधक तुमच्यावर आरोप करत आहेत, काय सांगाल? जे विरोधक माझ्यावर टीका करत आहे, त्यांना आपण विचारा की आपण मंत्री महोदय आहे, आपण किती रोजगार दिले स्थानिक मुलांना, ते माहिती पहिले आपण काढा. आता आपल्याला कळेल की आज आपण आणलो इतकं मोठं उद्योग, इतकं मोठं फॅक्टरी आणि इतकं मोठं कंपनी कोणासाठी आणलो? आपल्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, आपले मुले लागले पाहिजे. पण आज आपण ग्राउंडवर फिरले तर आपल्याला कळेल की आपले मुले कमी आहे, बाहेरचे मुले जास्त आहे, आणि आपल्या मुलांना त्रास आहे तिथे, त्यांना शोषण, त्यांचं शोषण होत आहे. आणि आज त्यांना शोषण होऊनही त्यांना पगार कमी भेटत आहे, बाहेरचे मुलांना जास्त भेटत आहे. तर हे सगळं कोणी बोलत नाही, आणि कोणी सांगत नाही, आणि कोणी विचारत पण नाही. तर आज हे बदलण्याचं काम आपलं आहे, आपण बोललो तेव्हाच काहीतरी होईल. आज आपला क्षेत्र आहे, आपले लोक आहे, आपला जिल्हा आहे, आणि आपला पहाडी आहे जिथे उत्खनन होत आहे, पण आपलेच आदिवासी समाजाला बाहेर करण्याचं काम चालू आहे. पण इथे न्याय कोणी देणार? आपली आजची जनता न्याय मागत आहे सरकारकडून, की आमच्या बाजू कोणी ऐकणार, आमच्या बाजूनी काम कोणी करणार? आज मंत्री महोदय आणि कंपनी मिळून पार्टनरशिपमध्ये सगळा विषय करत आहे, आज त्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, ते आप स्वतःचं घर भरत आहे. आज सगळं कंपनी, आता कंपनी सगळीकडे आहे, सगळे जिल्ह्यामध्ये आहे कंपनी. आमचा पहिल्यांदा पहिला कोणी कंपनी आला आमच्याकडे, तो फक्त एकच व्यक्ती पाठीमागे फिरत आहे कंपनी, त्यांचे दलाल फिरत आहे. तर आज जनतेसाठी कोणी विचार करणार? आज आमचे मंत्री महोदयासाठी कंपनी सगळं करत आहे, पेंडॉल बांधण्यापासून, लोकांना आणण्यापासून, त्यांना काय वाटप करण्यापासून, सगळं
कंपनीचं काम धंदा बिझनेस करणं आहे तर बिझनेस केलं पाहिजे, त्यांचं काम राजनीती नाही आहे. ते कोणाचा नेता मागे फिरून त्यांच्यासाठी काम केलं असं कोणी असं कुठे बघायला नाही मिळत. हे पहिला कंपनी आहे जिथे असं करत आहे. तर मी सर्वांना हेच म्हणणं आहे की कंपनीचं काम धंदा करणं आहे ते धंदा केलं पाहिजे, राजनीती नाही केलं पाहिजे. आणि लोकांमध्ये संभ्रम पसरण्याचं काम करत आहे, एकच व्यक्तीकडून ते प्रचार करत आहे, ते सगळं बंद केलं पाहिजे. आज कंपनीचं काम रोजगार देणं आहे, धंदा करणं आहे, ते बरोबर केलं पाहिजे. आणि माझा साथ आहे, ते जरी आपल्या मुलांना घेऊन चालले, त्यांना रोजगार दिले, आपल्या क्षेत्रामध्ये हॉस्पिटल तयार केले, शाळा तयार केले, लोकांना पिण्याचं पाणीचं व्यवस्था केले, वीजचं व्यवस्था केले, त्यांचं CSR ते काम आहे. CSR काय नाही करत आहे कंपनी, फक्त लोकांना पैसे देऊन गप्प करत आहे, दलाल फिरत आहे. तर आमचं क्षेत्र खराब होत आहे, आमच्या क्षेत्राचा माहोल खराब होत आहे, हे सगळं मला नको पाहिजे. मी जनता सोबत आहे, जनता जे म्हणणार मी तसं करणार. 2018 ॲक्सिडेंट झाला होता, एक फॉरेस्टर मरण पावला ते कंपनीच्या ट्रकामुळे. मी गेलो होतो, जनता म्हटली की आम्हाला कंपनी नको, बंद करा. मी पालकमंत्री होतो, दुसऱ्या दिवसापासून एक पण ट्रक नाही चालला, 2 बंद ठेवलो मी एक ॲक्सिडेंटमुळे. आज हजारो ॲक्सिडेंट होत आहे कंपनीच्या ट्रकामुळे, हजारो लोक मरण पावले ॲक्सिडेंटमध्ये, पण मंत्री महोदय काय करण्याचं लांबची गोष्ट आहे, काय बोलत पण नाही. आज मी जेव्हा एक मरण पावला होता मी बंद केलो होतो, आज हजारो झाले ते बंद करतात की नाही मंत्री महोदयांना विचार, बंद करू शकतो की नाही, ते नाही करू शकत. असं स्थानिकांना रोजगार आणि CSR फंड मधून क्षेत्राचा विकास याकरिता लॉर्ड्स कंपनी लॉर्ड्स मेटल हे करत नाही सुरजागडचा प्रकल्प. सुरजागडच्या लॉर्ड्स मेटलला काय इशारा देऊ इच्छिता? लॉर्ड्स मेटलला हेच सांगतो, पहिलेही बोललो की आपण जनतेला सोबत घेऊन काम करा. आपण बेरोजगार युवकांना, स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्या आणि त्यांना पगार चांगला द्या, त्यांना त्यांचं शोषण बंद करा, त्यांना त्रास नको द्या. आणि जसं बाहेरचे लोकांना सवलत देतात तसं आमचे मुलांना सवलत द्या, आणि त्यांना त्रास नको द्या, त्यांना चांगलं काम करू द्या. आणि जे पण पगार आहे जे तुम्ही बाहेरचे लोकांना देतात तसं पगार द्या, आणि त्यांच्याकडून त्यांचं सहकार्य घ्या, ते तुम्हाला सहकार्य करतील. आणि आपलं CSR फंडातून जे पण विकास होऊ शकते, आपलं अग्रीमेंटमध्ये आहे त्यांचं जे सरकार सोबत केले की आम्ही आजूबाजूचे जितके पण प्रभावित गाव आहे ते प्रकल्पामुळे त्यांच्यामध्ये आम्ही पूर्ण विकासाचे काम करणार. किती काम केले नाही केले तुम्ही पहा, ते केलं पाहिजे. मी साथ द्यायला तयार आहे, तुम्ही जनतेला साथ घेऊन चला, मी साथ देईन तुम्हाला. अहेरी विधानसभा क्षेत्राचं तुम्ही भाजपच्या वतीने प्रतिनिधित्व मागे 2014 केलेलं होतं, परंतु कालांतराने आता महायुतीचं एक गठबंधन निर्माण झाल्यानंतर अहेरीची विधानसभा सीट जी आहे ती राष्ट्रवादीच्या पोटात गेलेली आहे अजित पवार गटाकडे. आता नेमका तुमचा पक्ष कोणता, तुमची समोरची रणनीती काय? माझं मी मागच्या वेळी म्हटलो की आज असं युती आहे की सर थोडासा ग्राउंडवर हे होत आहे परेशानी लोकांना, पण आज ते तिकीट देणं आणि नाही देणं कोणाला देणं हे माझा विषय नाही आहे, हे वरिष्ठांचं आहे. तर ते निर्णय घेतील जे पण आहे, तर निर्णय घेईपर्यंत मी काय जास्त काय बोलू नाही शकत. माझं हेच मत आहे की मला माझ्या क्षेत्रासाठी आणि माझ्या लोकांसाठी हे निवडणूक लढायचं आहे आणि मी लढणार. आता कसं आणि काय ते वेळेवर जे त्यांचा घोषणा होईल त्यावर मी निर्णय घेणार. माझे मतदारांना, माझ्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे मतदारांना मी हेच बोलतो की आज 5 आपल्या क्षेत्रात मंत्री राहूनही काम नाही, विकास नाही. मंत्री आहे पण विकास नाही, मंत्री आहे पण काम नाही. आणि आज आपलं क्षेत्र खड्ड्यात गेलं आहे, तर हे खड्ड्यातून काढण्याचं काम मी करणार, आणि बाहेरचे लोकांना काढून आपल्या मुलांना रोजगार देण्याचं काम मी करणार, आणि अहेरी जिल्हा बनवून आपल्या क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचं काम मी करणार. तर आपण मला आशीर्वाद द्या आणि आपण मिळून काम करू, आणि अहेरी जिल्हा बनवून अहेरीला विकास करण्याचं काम आपण करू मिळून.